याबाबतची या घोषणा ब्रिटनच्या सरकारनं केली आहे वार्षिक सहाशे अडुसष्ट अब्ज डॉलर्सचा हा करार म्हणजे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं चांगल्या दरामध्ये युनायटेड किंगडममधला माल कोणत्याही कराराविला विकणं तसंच देशभरातल्या नोकऱ्याही कायम ठेवणं शक्य झालं आहे आता या करारावर ब्रिटनच्या संसदेमध्ये तीस डिसेंबरला मतदान होणार आहे त्यानंतर युनायटेड किंगडम अधिकृतरित्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडेल